रिंग मस्ते बोल तू बोल बोल हेलो हाँ हेलो 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 ऐकू येतोय का माझा आवाज? हा बोला बोला. मी मगाशी फोन केला होता तुम्हाला. हा ओके यस यस. कुणाचा फोन आहे हा? कुणाचा फोन आहे हा? तुझा नाहीये. माझा नाहीये. पण मग मगाशी 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 मी गाडी चालवत होतो, कारण मी गाडी चालवत होतो म्हणून मी फोन कट केला, कारण मी गाडी चालवत होतो. बरं मग आता बोलू शकतोय का आपण? नाही हो हो बोल हो बोलू शकतो. माझा ना जरा प्रॉब्लेम झालाय. ते आपल्याला माहिती आहे ना प्रॉब्लेम जान. तुमचा प्रॉब्लेम साहेब नाहीये. मी नाहीये. हा फोन माझा नाहीये. पण मग कुणाचा आहे? तेच विचारलं ना, कुणाचा आहे? मला काय माहित. हो असं कस? हो असं कस मला चष्मा आहे, मला दिसत नाही. सापडला मला फोन सापडला. मला फोन सापडला. हा असं पुढे जाताना सापडलं. मला सापडला फोन, कुठेतरी रस्त्यात सापडला. आणि त्यांनीच केला असेल फोन असं मला वाटतंय. एक मिनिट, पण म्हणजे हा फोन तुमचा नाहीये का? नाही. मग तुमचा आहे का? हो माझा कसा असेल. मग कोणाचा आहे? तेच विचारायला मी तुम्हाला फोन केलाय ना. ओके एक काम करा, त्या फोन मध्ये फोन लिस्ट पहा. त्यात होम, माय होम, माझं घर, स्वीट होम, अशा कुठल्या तरी घर होम रिलेटेड एखाद्या शब्दाने नंबर सेव्ह असेल ना एखादा, त्या नंबरवर फोन करून पहा ना. होम असा फोन मध्ये नंबर सेव्ह केलेला असेल तो ट्राय करा ना. मला लिहिता वाचता येत नाही. इंग्लिश मला इंग्लिश वाचता येत नाही. इट्स ओके. पण मग ज्याचा फोन आहे त्याने अजूनपर्यंत तो बंद कसा नाही केला? हा ज्याचा फोन आहे त्याने अजूनपर्यंत हा फोन बंद कसा नाही केला? अहो माझेच प्रश्न तुम्ही मला का विचारताय परत? तुम्ही माझेच प्रश्न मला का विचारताय? मला काय माहित फोन कोणाचा आहे ते कळलं मला. पण मग आता काय करायचं? मग आता काय करायचं? हॅलो, तुम्ही सांगा ना आता काय करायचं. आता काय, आपण वाट बघायची. दुसरं काय करणार आपण? वाट पाहायची आपण, दुसरं काय करणार? कपाळ. नमस्कार. ओके बाय. ओके बाय. किती कठीण असतो ऍक्टिंग करणं. कमाल आहे. कोण होत? होता कोणीतरी वेडा. तो काय बोलतोय हे त्याच. जान्हवी, आय एम सॉरी. रागवू नकोस ना ग गीता. मी रागवले नाहीये तुझ्यावर. मग हे काय चाललंय तुझं? काही नाही.
फोन लावून स्पीकरवर टाकूया म्हणून. नंदन हाईटच तू हाईट, सगळी पहिलवानी वाया गेली तुला एक. म्हणून मी तुला सांगतो की तू बोल, आमचा आवाज ओळखला असता तिने तर तुझा आपला ततबाबा ततबाबा चाललाय. पुढच्या वेळी चांगली तालीम करेल. नको नको रे बाबा, पुढची अशी वेळच यायला नको. नाही एक बरं झालं, आत्ता पुरत तरी आपलं काम झालं श्री. आय जस्ट होप की हे सगळं जानवीला आता पटलं असेल. हे तारेवरची कसरत जाम अवघड आहे बाबा, मला डॉक्टरांशी लवकरात लवकर बोलायलाच हवं. नाही जानवीला खरं काय ते कळलंच पाहिजे, नाहीतर ही सिच्युएशन ना आणखीन वर्स्ट होईल. पांडुरंगा तुझी लीला अगाध आहे रे बाबा. तुझ्या कृती मागचं कारण कळण्याची बुद्धी आम्हा अज्ञ मानवांना नाही हेच खरं. वर्तमानपत्रातले वारकर यांचे फोटो बघून तुझ्या दर्शनाला येण्याची इच्छा आणखीनच तीव्र होतीये, पण ती पूर्ण करणंही तुझ्याच हातात आहे. पण मी येणार विठ्ठला, माझी जानू पूर्णपणे बरी होऊन तिचा संसार सुरळीत सुरू झाला की येत्या कार्तिकीला मी चालत चालत तुझ्या दर्शनाला नक्की येणार. हो कार्तिकीला चालत चाललेत, इथे आपल्या आजूबाजूला काय चाललंय ह्याचा पत्ता नाही आहे ना, आणि ह्यांचे डोळे लागलेत पंढरपुराला. आता मी पांडुरंगाशी काय बोलायचं यातही तुला नाक खुपसायचंय का? काय करणार, स्वप्न बघायला मला देखील आवडत हो, पण इथे कुणीतरी सत्याचा विचार करायलाच हवा ना. सत्य हे आहे की आपली जानू पूर्णपणे बरी होणार आहे आणि तिचा संसार पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे. असं कोण म्हणतंय? डॉक्टर. ते त्यांची बुक वाचून म्हणतायत, पण ज्यांनी म्हणायला पाहिजे त्यांच्यापैकी म्हणताय का कोणी तुम्हाला तसं? म्हणजे कोण? गोखल्यांपैकी म्हणताय का कोणी की जान्हवी परत येऊन तिचा संसार सुरळीत सुरू होणार आहे? म्हणजे काय अर्थात? तुमच्याशी बोललंय का कोणी? अगं कोणी बोलायला कशाला हवं, उघड आहे ना ते. यालाच म्हणतात उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणं. ज्यांना आपला संसार सुरळीत ठेवायचा असतो ना, ते महिनोन महिने आपल्या बायकोला माहेरी ठेवतच नाहीत. काहीही झालं तरी ते आपल्या घरी घेऊन जातात. अरे हो, पण आत्ता नाईलाज आहे ना त्यांचा. कसला नाईलाज? नाही मला सांगाच तुम्ही एकदा, असा कसला नाईलाज झालाय त्यांचा? जगातला असा कुठला उपचार आहे, कुठला उपाय आहे की जो गोखल्यांना परवडूच शकत नाही आणि गोखले करूच शकत नाहीत? का नाही करत आहेत ते असला उपचार? हा का वाट बघत बसलेत? कारण त्यांना ती परत यायलाच नकोय. त्याला उगाच वाटेल ते बोलू नकोस. खरं बोलायला लागले ना की वाटेल ते. हे असंच आहे तुमचं. पण तुम्हाला सांगते, मला ना जावई बापूंचं वागणं जराही पटत नाही. अहो मुली बघायला लागलेत ते, असं कानावर आलंय माझ्या. हाय हाय, कशा आहात? ठीक आहे. का मजेत का नाही? प्रयत्न करते मी, म्हणजे खरंच खूप मजेत असण्याचा प्रयत्न करते मी, पण सगळंच मी नसलंय. कुणाच? सगळ्यांच. कशामुळे? तुमच्यामुळे झालंय हे सगळं. माझ्यामुळे का? तो ऍक्सिडेंट झाला ना तेव्हापासून हे असं होत आहे. म्हणजे काहीतरी विचित्र वाटत आहे. कसं सांगू मी, डिस्कनेक्टेड. आपण आणि आपल्या आजूबाजूची माणसं एका पानावर नाहीच होत असं वाटत राहत आहे. आय एम सॉरी. कला उगाच बाजार गप्पांवर विश्वास ठेवू नकोस. आणि मग काय करू मी? अशा गोष्टी काय ते आपणहून आपल्याला सांगायला येणार आहेत का? त्यांचं काय होईल ते होईल, पण आपलं कसं होईल याचा विचार केलायत का कधी? समजा नाही नांदवली त्यांनी जानूले यापुढे, तर काय होईल याचा विचार केलायत का कधी तुम्ही? किती काळ पोसणार आहोत आपण तिला? चुकतीयस तू कला, आपण नाही ती पोसतीय आपल्याला. पोसत होती, पण आता पिंट्याला नोकरी लागलीय. किती काळ घरात ठेवून घ्यायची आता आपण तिला? म्हणजे तिच्या पगाराचा उपयोग संपला, तिला आता घराबाहेर काढा असं म्हणायचंय तुला? कोण माणूस आहेस का आहेस कोण तू? नुसती माणूसच नाही, आई आहे मी तिची.
पण तुम्हाला माझ्या बोलण्यातली काळजी कळणारच नाही ना. तुम्ही तिरकाच अर्थ काढणार. मलाही सतत असं वाटत की माझ्या मुलीचं चांगलं व्हावं, तिचं आयुष्य सुखात जावं. तिने आयुष्यभर आपल्या घरात राहावं असं नाहीच वाटत मला. अगं पण ती का राहील आपल्या सोबत आयुष्यभर? श्रीरंगरावांनी दुसरं लग्न केलं तर आणखीन काय होईल? कुठे जाईल आपली जानू? असं होण्याची वाट बघण्यापेक्षा मी तर म्हणते आपण त्यांचा घटस्फोटच करून देऊ आणि आपल्या जानूला मोकळं करून घेऊ. कला अगं काय बोलतेस तू? हे असंच होतं की नाही बघत राहा तुम्ही? आपण आपली वाट बघत बसणार आणि तिकडे गोखले दुसरी सून घरात घेऊन येणार आणि जानू अशीच बसणार. मी म्हणते का तिने असं दुसऱ्यांच्या इच्छेने जगायचं? का तिने अशी वाट बघायची? त्यापेक्षा आपण तिचं दुसरं लग्नच लावून देऊया. कला खबरदार पुन्हा हा विषय काढलास तर. जानू आणि जावई बापूंचा घटस्फोट? अगं जीभ रेटली कशी तुझं असं बोलताना? हळू बोला. मोठा फ्लॅट नाहीये, इथे जरा जरी कुजबुजलं ना तरी आजूबाजूला ऐकू जात. या 10x10 खोलीमध्ये तुम्ही, मी, जानू, पिंट्या, उद्या त्याचं लग्न झालं तर त्याची बायको, एवढी सगळी जण राहू शकणार आहेत का? सांगा कसे राहणार आपण? जानूचं दुसरं लग्न करून द्यावंच लागणार आपल्याला. मी तुम्हाला सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुमच्यामुळे नाही, ऍक्सिडेंटमुळे. खरंच तुमच्यामुळे नाही. इट्स ओके, इट्स ऍब्सोल्युटली ओके. राग आला का तुम्हाला? नाही. नक्की? अहो आपण आता तुम्हाला काय वाटतं याविषयी बोलतोय ना, आणि तुम्हाला आता डिस्कनेक्टेड असल्यासारखं वाटतंय. म्हणजे? हो म्हणजे बघा ना, सगळं व्यवस्थित चाललंय. घर, ऑफिस, सगळं जग पुढे चाललंय, पण मी थांबले. म्हणजे काहीतरी हरवलंय. मी मिस करते काहीतरी. कोणाला? मे बी माझ्या मैत्रिणींना. आता सगळ्यांचीच लग्न झाली आहेत ना. फक्त गीता आणि मनीष होते, पण आता तेही. त्यांचं काय झालं? नाही असं नाही. ऍक्च्युली ना मी खूप पॉझिटिव्ह होते बहुतेक. म्हणजे दोघही चांगले आहेत. हो पण मग प्रॉब्लेम काय? माझ्या ना इमोशनल सेंटरला कुठेतरी धक्का बसलाय असं वाटत मला. म्हणजे अचानक कुठल्याही भावना उफाळून येतात. उगाच रडावंस वाटत किंवा उगाच डिप्रेस झाल्यासारखं वाटत. नाही उगाचच नाही, मनातल्या कुठल्याही भावना कधी उगाच येत नाही. कुठेतरी खोलवर त्याचं कारण रुजलेलं असत. असेल कदाचित. बाबांच्या ऑपरेशनचं टेन्शन आलं असेल मला. हो पण मग का घेताय टेन्शन? कारण ते तयारच होत नाहीयेत. ऑपरेशन करायला हवं ना त्यांनी. कुणी ऐकतच नाहीये माझं. सगळे फक्त स्वतःच खरं करतायत. आपण कॉफी प्यायला जाऊया? हा, इथेच एक जवळ रेस्टॉरंट आहे, तिथे बसून आपण एक एक कप कॉफी पिऊ ना. मग तुम्ही निवांत बोला, मी ऐकेन तुमचं सगळं. नाही पण माझी बस अजून अर्धा तासानी आहे. बस? पण मग बघा, म्हणजे मी कुठलाही आग्रह करत नाहीये, पण नंतर असं म्हणू नका की तुमचं कोणी ऐकत नाही. पण अर्धा तासात परत येऊ ना? येऊ.
बाबांच्या जागी जर मी असते तर कदाचित मीही असंच वागले असते. आज मनीषने आणि गीताने इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली, कदाचित त्यांचं नक्की होईपर्यंत त्यांना मला ते कळू द्यायचं नसेल. मोबाईलचं भरमसाठ बिल आलंय, पण मोबाईल कंपन्या तरी कारण नसताना माझं बिल का चुकवतील? मी हॉस्पिटलमधून आल्या ना तेव्हापासून सगळे माझी खूप काळजी घेत आहेत, पण तरी मी प्रेम का मिस करते? प्रेम करणारी सगळीच माणसं माझ्या आजूबाजूला आहेत, या गोष्टी मला समजून घेता यायला हव्यात ना. मग मी अस्वस्थ का होते? मी माझ्याच माणसांवर अशी नाराज का होते? अपेक्षा, आपल्या नात्यांकडून असलेल्या अपेक्षा. वाईट असत अपेक्षा बाळगणं. नाही, पण दुर्दैवानं अपेक्षा ही अशी एकच गोष्ट आहे की जी आपल्याला कधी मोजता येत नाही. कमी अपेक्षा, जास्त अपेक्षा असं काहीच नसतं. आपण फक्त आपल्या माणसांकडून, आपल्या नात्यांकडून अपेक्षा करतो, पिरियड. यापैकी आपल्याला काहीही मिळालं नाही, आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, तरीही आपण तितकंच प्रेम करू का हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा असतो. असं प्रेम करता येत निरपेक्ष? हो, स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. तुम्ही कधी कोणावर प्रेम केलंय? करतो. कुणावर असं विचारू शकते? आहे अशीच कोणतरी. नाव छान आहे अशीच. काय करतात तुमच्या ह्या मिस अशीच कोणीतरी? मिसेस. तुम्ही मॅरिड बाईवर प्रेम करता? नॉट फेअर. चूक आहे. पण प्रेमाला कुठे कळत? चूक बरोबर, पण आपल्याला तर कळत ना. सॉरी सॉरी, मी थोडी ऑर्थोडॉक्स आहे, पण मला नाही पटत. पण आपला इलाज नसतो, कधी कधी आपला इलाज नसतो. एक विचारू? हो. त्या बाईंचही आहे का काय प्रेम? ती विसरली आहे मला लग्नानंतर. हो, लग्नानंतरच विसरली आहे. खूप प्रेम होत का तुमचं एकमेकांवर? खूप. असं नको होत व्हायला. दोन प्रेम करणारी माणसं कायम एकत्र असायला हवीत. आपल्याला हवं तसं नेहमी घडतं कुठे? ती मला आता विसरली म्हणून मला तिची किंमत नव्याने कळली. फार गृहित धरायला लागलो होतो मी तिला. पण आता कळून उपयोग काय? त्यांचं लग्न झालंय. सॉरी, मला हे सगळं बोलण्याचा हक्क नाहीये, पण एक मैत्रीण म्हणून सल्ला देते असं समजा हवं तर. संसार नका मोडू कोणाचा. जोडायचा आहे, संसार जोडायचा आहे मला. कसा ते माहित नाही, पण मला फक्त एकच गोष्ट कळते, आठवणी विसरता येतात. प्रेम, कारण ते आत्म्यापर्यंत पोचलेलं असत, आत खोलवर पोचलेलं असत. मला पण बघायचंय, मेंदू जिंकतो केलं आहे. कटू वास्तव जिंकत कि खरं प्रेम? हा प्रेम खूपच प्रेमात दिसताय तुम्ही त्यांच्या. ती आहेस तशी.
मला निघायला हवं आता. थँक्स. कॉफी बद्दल नाही, तुम्ही स्वतःला माझी मैत्रीण म्हणाला त्याबद्दल. खूप गरज होती मला त्याची. यू आर मोस्ट वेलकम. तुमच्या डोळ्यातल्या वेदनेचं रहस्य आज कळलं मला. तुमचे डोळे खिन्न आहेत, काहीतरी शोधतायत. त्यातून कसा मार्ग काढणार आहात हे तुमचं तुम्हालाच माहित. पण कधी वाटलं तुम्हाला तर आपण बोलूया नक्की, कारण तुम्ही चांगले आहात असं वाटतंय मला. बाय.